एक महत्त्वाची बातमी वरळीतून समोर येते. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेले 129 जण वरळी कोळीवाड्यात परतलेत. पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलंय. हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील हे लोक होते आणि ज्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या आणि त्यांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन जो पिरियड होता तोही संपलाय आणि आता त्यांना घरी सोडण्यात आलंय. वरळीतील पोद्दार हॉस्पिटलमध्ये तसंच विसावा हॉस्टेल आणि काही हॉटेलमध्ये हे 129 जण क्वारंटाईन होते. हे लोक पॉझिटिव्ह पेशंट नव्हते आणि ते कोरोना पॉझिटिव्हच्या रुग्णांच्या संपर्कात आले होते. या सर्व 129 लोकांच्या हातावरती स्टॅम्प मारण्यात आले आहेत. घरी परतल्यानंतरही 14 दिवस त्यांना होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना आहेत. याशिवाय आज काही कोरोनामुक्त झालेले रुग्णही घरी परतणार आहेत. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो हे रुग्ण जेव्हा घरी परतत होते त्यावेळेला त्यांचं अशा प्रकारे या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलेले 129 जण वरळी कोळीवाड्यात परतले. पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी त्यांचं टाळ्या वाजवून अशा अनोख्या पद्धतीनं स्वागत केलंय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, क्वारंटाईन केलेले 129 जण वरळी कोळीवाड्यात परतलेले आहेत. एक वेगळा आनंद या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जाणवतोय. काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच शैलजा, कारण एकीकडं रुग्ण वाढत आहेत, सर्वत्र थोडंसं भीतीचं वातावरण असलं तरी एक समाधानाची आणि जनतेची बाजू जी आहे ती देखील अशा प्रकारे समोर येताना दिसून येते. कारण ज्यांचं 14 दिवसांचं क्वारंटाईन संपलेलं आहे आणि जे हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील होते अशा लोकांना सोडून देण्यात आलं आहे. कारण त्यांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले होते, परंतु 14 दिवसांचा कालावधी जो आहे तो त्यांना पूर्ण करणं गरजेचं होतं, त्यामुळे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून त्यांना सोडण्यात आलेलं आहे. अशाच प्रकारे अनेक जे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन जे आहेत ते तिथून देखील सोडले जाते. प्रत्येक वॉर्डमध्ये अशा प्रकारचीच ही प्रोसेस सुरू होणार आहे. काही ठिकाणी कंटेनमेंट झोन जे आहेत ते देखील रिलीव्ह करण्यात आलेले आहेत, कारण तिथला 14 दिवसांचा कालावधी संपलेला आहे. आणि त्याचबरोबर जे कोरोनाबाधित रुग्ण आहेत ते देखील बरे होऊन परतताना दिसत आहेत. खास करून कोळीवाड्यामध्ये देखील आज काही रुग्ण बरे होऊन परतणार आहेत. आणि एकंदरीत सर्व गोष्टी जर पाहिल्या गेल्या तर या क्रमानुसार तर ही समाधानाची गोष्ट तर आहेच. आणि त्याचबरोबर एकीकडं ज्यावरील कोळीवाड्यामध्ये सर्वाधिक रुग्ण येत आहे तर त्या ठिकाणी बरे होऊन जाण्याचं प्रमाण देखील आहे हे समोर येतं. आणि त्याचबरोबर मुंबईतला जो आकडा पाहिला गेला तर तो दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. मृत्यूदर देखील मुंबईत सर्वाधिक जास्त आहे. आणि अशा प्रकारे जर एखादी समाधानाची आणि आनंदाची जर गोष्ट असेल तर मुंबईकर कशा प्रकारे स्वागत करतात, पालिकेचे कर्मचारी असू देत किंवा मुंबई पोलीस दल, यांनी रात्री हे सर्व क्वारंटाईन झाले जे जेव्हा कोळीवाड्यात परतले तेव्हा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं, आनंद व्यक्त केला. नक्कीच कृष्णात, या बातमीमुळे मुंबईकरांना आणि वरळीवासियांना सुद्धा दिलासा मिळालेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.